ಪ್ರತಿಪಚಂದ್ರ ಲೇಖೇವ ವರ್ದಿಷ್ಣು ವಿಶ್ವವಂದಿತ ಶಃ ಸುನೋ ಶಿವಶೇಷ ಮುದ್ರಾ ಭದ್ರಾಯ ರಾಜತೆ. ಮುದ್ರಾ ಛತ್ರಪತಿ ಶಿವರಾಯಣ್ಣ ರೈತೆಚ್ಯ ರಾಜಾಲಾ ज्याचा भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे अभय समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान, मराठांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं, तर राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब परमुल्कामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शारे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबा राय शब्द हे शस्त्र समजून विद्वे वृत्तीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करताने संत नामदेव राय दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील ज्या मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं, माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, ते आमचे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतोय, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करते. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरून भंता विसरता येत नाही आणि असा जाचा हा क्षण आहे. 16व्या शतकात आजच्याच दिवशी एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सगळे चौपडे वाजू लागले, एक आरोही त्या सह्याद्रीच्या कडे तपारत दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला, माझा शुभ जन्मला, दिनदलितांचा तलवारी जन्मला, दुष्टाच्या सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडविणारे आम्ही असे जन्मले ना कुठे, झुकविले त्या हिमालया पृथ्वीतो आम्ही शिवराया, सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, जा जिवंत हृदयात आमच्या धडकतात आऊसाहेब, विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआपच ढळतात, अरे जिथे पडती पावलं आमची त्या इतिहासाचा वाटा, वाकत तर नाही पण मोडणारही नाही मराठा. परंतु मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला, आम्ही विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो, तर मराठा म्हणजे म्हणायचं तरी कोणाला, मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा, मग तो कुठल्या जातीचा असू द्या, कुठल्या धर्माचा असू द्या. आज आम्ही या ठिकाणी शिवजयंती साजरी करतोय, शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हाही फार महत्वाचा मुद्दा आहे. जयंत्या सगळ्यांचा साजरा होतात का, आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर? अहो, जी व्यक्ती जनतेसाठी रवितेसाठी जगली ना त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजरा होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो, एक त्या गुलामीच्या काळात एक क्रूर सौदामिनी कडाडली, तिच्या जुगरी शिवराय नामक झंझावर जन्मले आणि छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. 18 पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, यशाजी, संताजी, धनाजी, जीवा महाल यांसारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळच्या मावळे एकनिष्ठ होते. आता काळच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात लिहून सांगतात, लाज गरिबीची बाळगू नका, तर लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळगा. आपल्यामधील जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजेत आणि राष्ट्रहित जपले पाहिजे. शिवाजी महाराज निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला त्यांचा? आजकालची बहुतांश तरुण पार्टी 31च्या रात्री गडकोट किल्ल्याच्या पायथ्याशी दळती मनाने जर का पार्टी करत असतील ना तर त्यांची भेटी सुरक्षित राहतील का? हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. ताक
होती. ताकद सगळ्यांच्या स्वंगटात होती हो, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले, लढाया जिंकल्या, म्हणून ते युग पुरुष झाले असे नाही. तर शिवरायांनी या देशात सरजामशाहीवर पहिली तोफ डागली होती. सरजामशाही म्हणजे नेमकं काय हो? सरजामशाही म्हणजे तो क्रूर, त्या क्रूर काळात जिथे अत्याचारांचा डोंगर, स्त्रियांना ओरबाडण्याचा साक्षात नहर, प्रजा कुणाच्या गंतीत नव्हती, माणसं म्हणजे ऊर्जा खालची गाढ होती, आणि अशा या क्रूर काळात शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि आम्ही त्यांचे नाव कुठे दिलं? बिड्यांच्या पाकिटांना, सिगारेटांच्या बंडलांना. एक कवी फार सुंदर शब्दात लिहून सांगतात, आजही महाराष्ट्राच्या नाव अस्मितेच्या नावाने शिवाजी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजींचे नाव बिड्यांच्या पाकिटांवर दिले जात आहे. पण त्यांना विरोध करायचा तरी कसा? ते बिड्या विके आहेत ना. परंतु जे पक्के विरोध करणारे असतात तेच बिड्या फुके असतात. ही तर मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. माझ्या मित्रांनो, आज 350 वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही तर फार मोठी शुभांतिका आहे ना. अहो, असं वाटतं भले पाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतकरणातून, या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी, हात मारावी, म्हणावं, सांगावं, विचारावं की राजा, राजा कशी पकडली बलाढ्य धारण तलवार, राजा कशी पकडली बलाढ्य धारण तलवार, आज हा तुमचा मावळा सदा चहाचा कप उचलताना नाही हात लटलट कापतोय. राजा, राजा तुम्ही स्वराज्य वेडे, राज्य वेडे होतात, आज हा तुमचा मावळा पाण्याची तान कशी बिअर पिऊन भागवतोय. राजा, बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राजा, तुम्ही कशी सांभाळाल एवढी मोठी प्रजा ही जिजाऊ मासाईवांची आहे. राजा, आज हा तुमचा मावळा म्हणतोय, आम्ही दोन आणि आमचे दोन, आमचा होतो एक चौकोन, आणि मग चौकोनातले जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण? अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. रायगडाच्या भिंती दुरुस्त करताना मद्याचा वास येतोय. 31 डिसेंबरला तुमचा मावळा असा नशेत झिंतोय. राजा, राजा या बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. महाराज, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. महाराज, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस. तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस. तर नसती दिसली अंगणात तुळस. जिजाऊने संस्कार जसे शिवरायांवर केले तशी आमची मायलेकरांवर करत नाही. म्हणून कोणी मन तोडलं की कर आत्महत्या, पेपर अवघड गेला की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, कर्ज झालं की कर आत्महत्या, बायकोने त्रास दिला की कर आत्महत्या, नवऱ्याने छळलं की कर आत्महत्या. आज झालंय का आत्महत्या करायला? अहो, कित्येक मुलं, मुली, पुरुष, महिला एका कारणाने आत्महत्या करताय. काय आदर्श घेतला आपण शिवरायांचा? शिवरायांवरती पण अनेक संकट आली, पण मनात विचार आला नाही शिवाला की आत्महत्या करावी म्हणून. अहो, राजे काय कपाळाला हात लावून बसले नाही, रडत बसले नाही, कोणाला द्वेष देत बसले नाही. राजा प्रत्येक संकटातून शिकले, प्रत्येक संकटातून मार्ग काढला, वाटा शोधला, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. माझ्या मित्रांनो, अनेक दरबारांची नाचगाणी ही शोभा असायची. माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही, पण स्त्रीला नेहमी माता आणि भगिनीचाच दिला दर्जा दिला गेला. म्हणूनच तर म्हणतात ना, इतिहासाच्या पानाश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच तर म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही म्हणजे शिवरायांचा दरारा, म्हणजे शिवरायांचा दरारा. इंग्लंडचे ग्रँड ऑफ म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज फक्त लढावय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. त्यांच्या चाणक्ष नियोजनामुळेच हतबळ झालेल्या बहुजनांना सत्ताधीश होता आले. म्हणूनच तर म्हणते, श्वासात रोखली वादळा, डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखली वादळा, डोळ्यात रोखली आग, देव आबूचा छत्रपती एकटा मराठी वाग, एकटा मराठी वाग. नेहमीप्रमाणे मी एवढंच सांगत आले आणि आजही सांगेन, महाराजांचं नाव जर हातात कोरायचं असेल तर तो हाताने कुठलं अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं लॉकेट गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या. महाराजांच्या अंगठ्या जर बोटात घालायचे असतील तर ते बोट कोणाचा द्वेष करण्यासाठी दाखविली जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचा शर्ट जर अंगात घालायचा असेल तर तो शर्ट घालून कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या. थोडक्यात एवढेच सांगावेसे वाटते, रयतेच्या पायी
पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, गद्रक्षणार्थ दयाच्या गडकोटी बसला, मानवतेच्या त्या दयापुढे काळी झिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला, रायगडी निजला, रायगडी निजला। तर सगळ्यांनी सोबत घोषणा करायची आहे, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजा संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।